बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण आतापर्यंत पैसे काढण्यासाठी किंवा पैसे जमा करण्यासाठी तुम्ही आम्ही ATM वापरलाय, मात्र आता ATM मधून रेशनचं धान्य मिळणार आहे. पण हे खरंच शक्य आहे का? रेशनचं धान्य देणारं ATM कुठे सुरू झालेलं आहे पाहूयात या रिपोर्टमध्ये. रेशनच्या रांगेपासून मुक्ती मिळणार, ATM वर मिळणार रेशन. रेशन दुकानदारांच्या बनवा बनवीला चाप. आतापर्यंत तुम्ही पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी ATM चा वापर करत असाल, मात्र आता तुम्हाला रेशन धान्यही ATM वर मिळणार आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, मात्र हे खरंय. तुम्हाला आता ATM वर जाऊन धान्य घ्यावं लागणार आहे. या रेशनच्या ATM ची वैशिष्ट्य काय आहेत पाहूया. ग्रेन डिस्पेन्सिंग मशीन असं या मशीनचं नाव आहे. रेशन कार्ड नंबर आणि बायोमॅट्रिक प्रमाणीकरणानंतर धान्याचं वितरण करता येईल. मशीनद्वारे 5 मिनिटात 50 किलो धान्याचं वितरण होणार आहे. 24 तास ATM वर धान्य उपलब्ध असेल, त्यामुळेच रेशनच्या रांगेपासून ग्राहकांना मुक्ती मिळणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून सरकार प्रति व्यक्ती 5 किलो गहू किंवा तांदूळ मोफत देत आहे. जागतिक अन्न वितरण कार्यक्रमाअंतर्गत ओडिशा सरकारनं अन्नपूर्ती मशीनच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर ATM वर धान्याचं वितरण सुरू केलंय. हे मशीन्स ओडिशातील सर्व जिल्ह्यात लावण्यात येणार असल्याचं ओडिशाच्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांनी सांगितलंय. या मशीनमुळे रेशनच्या धान्यात होणारा भ्रष्टाचार आणि काटमारी यापासून रेशनधारकांची सुटका होणार आहे. मात्र ही मशीन्स महाराष्ट्रात कधी आणली जाणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, Sam TV News.